सगळ्या आमदारांना थांबण्याचे सूचना देण्यात आल्या असं काही कळते का? परिस्थिती थोडीशी एकत्र राहण्यासारखीच आहे, त्यामुळे आम्ही एकत्रच राहतो आहोत, काही चुकीचं नाही. आणि हे खरंच आहे, एकत्र आम्ही कमी पडलेलं आहे, कमी आमदार आलेले आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी एक भीती व्यक्त देखील होताना पाहिलं मिळते बाहेर. असं आहे की कालच राज्यसभा विधान परिषद निवडणूक झाली, माझ्यासारखे आमदार काही गावाला गेले, मीही आता तासा दोन तासापूर्वीच आलो, त्यामुळे यायला लांबून वेळ लागतोय. पाऊस आहे, सगळे सुरळीत होईल व्यवस्थित, येत्या काही तासामध्ये सगळं सुरळीत होईल. धन्यवाद. बोलवलं जाईल असं सांगितलं का मुख्यमंत्र्यांनी? शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया आपण आताच पाहिली. सगळं व्यवस्थित होईल असं भास्कर जाधव म्हणतायत. शिवसेनेचं पुन्हा एकदा फाईव्ह स्टार पॉलिटिक्स सुरू झालंय की काय असंच म्हणावं लागेल. शिवसेनेचे सगळे आमदार सोबत आहेत असं भास्कर जाधव म्हणतायत, त्यात वावग काय असा प्रश्न देखील ते विचारतायत. वर्षावरून आमदार सेंट रेजीज या हॉटेलकडे रवाना झालेले आहेत. सेंट रेजीज हे हॉटेल वरळीमध्ये आहे. सेना आमदारांना आता सेंट रेजीज या वरळी स्थित हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. मुंबई बाहेरचे हे आमदार असल्याची माहिती मिळतीय. ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाहून आमदार आता सेंट रेजीज हॉटेलमध्ये जाणार आहेत. हे सगळे आमदार आता सेंट रेजीज हॉटेलमध्ये थांबणार असल्याचं समजतंय. भास्कर जाधव शिवसेनेचे आमदार यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे. ही आत्ताची महत्त्वाची घडामोड सध्या आपण पाहतो. शिवसेनेच्या आमदारांना सेंट रेजीज हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, काय नेमकी माहिती या संदर्भातली? वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईमध्ये जे शिवसेनेचे आमदार उपस्थित आहेत त्यांच्यासोबतची बैठक संपलेली आहे. आणि बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या मुंबईतील सर्व उपस्थित आमदारांना लोअर परळ येथील सेंट रिजर्स हॉटेलमध्ये राहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. आज सकाळी देखील सेंट रिजर्समध्ये शिवसेनेचे काही आमदार जे आहेत तिथे राहत होते, त्यांना पहाटे शिवसैनिकांनी थेट कारमध्ये त्यांना बसून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित केलं होतं. त्यानंतर आता बैठक संपल्यानंतर सुद्धा पुन्हा शिवसेनेच्या या सर्व आमदारांना जे मुंबईमध्ये उपस्थित आहेत, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रातून आलेले जे आमदार आहेत, त्यांना सेंट रेजर्स हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. पुढील सर्व राजकीय घडामोड जी ज्या प्रकारे घडत आहे, त्यामुळे शिवसेनेनं हा खबरदारीचा उपाययोजना जी आहे ती सुरू केलेली आहे. सर्व आमदारांना सुरक्षितपणे सेंट रेजर्स हॉटेलमध्ये ठेवण्यात सध्या सुरू झालेले आहे. आमदार देखील वर्षा निवासस्थानावरून निघालेले आहेत आणि थेट सेंट रेजर्स हॉटेल जे लोअर परळ इथे आहे तिथे त्यांना ठेवण्यात येणार आहे. बिल्कुल उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आणि यानंतर